वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अनेक गावांमध्ये असलेल्या अंगणवाडीत लहान मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे लहान मुलांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. त्यांना पाणी घरून आणावे लागते. अंगणवाडीत गॅस कनेक्शन सुद्धा नाही. चुलीवर आहार शिजवावा लागतोय. लहान मुलांसाठी चांगल्या सोयी सुविधा नसल्यामुळे याकडे ग्रामपंचायतीने लक्ष घालावे अशी मागणी पालकवर्ग करतोय. मंगेश छत्रपती महाजन एकुर्ली रहिवासी असून अंगणवाडीमध्ये पाण्याची सुविधा नाही, यारो नसल्यामुळे घरून मुलांना बॉटलमध्ये पाणी आणावं लागते आणि ते पाणी गरम होऊन थंड पिण्यास राहत नाही आणि पाण्याची व्यवस्था नाही. आणि येथे थोडं अजून जे खिचडी शिजवण्यासाठी जे गॅस आहे आणि गॅस नाही आहे आणि चुलीवर खिचडी शिजवलं ते लागत असते, बेकार होत असते खिचडी. ग्रामपंचायत एकुर्ले येथील अंगणवाडी क्रमांक 409 या ठिकाणी ग्रामपंचायतच्या 15 युक्तायोगामधून 14 युक्तायोगामधून निधी उपलब्ध करून दिला जाते. परंतु ह्या अंगणवाडीला आजपर्यंत 4 वर्षामध्ये कुठलाही निधी उपलब्ध करून दिला नाही. या ठिकाणी लहान मुलं अंगणवाडीमध्ये येतात. या ठिकाणी पाण्याची समस्या एवढी मोठी आहे की अंगणवाडी सेविका सो रमाताई हिंगे यांनी प्रत्येक वेळा ग्रामपंचायतला माहिती लेखी सादर केली, परंतु ग्रामपंचायत कमिटीने याची कुठली दखल घेतली नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी पाण्याचं जे टाक आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर कुठलंही बी वरून शेड केलेलं नाही आहे, त्याच्यावर फरशी झाकलेली आहे. त्याचप्रमाणे वरती पाण्याची टाकी आहे परंतु त्याचा कुठलाही उपयोग होत नाही, याकरिता पाण्याची समस्या आहे. त्याचप्रमाणे या अंगणवाडीला कुठलंही बी डिजिटल बनवलेली नसून ग्रामपंचायतला येणारा जो निधी आहे या ठिकाणी कुठलाही उपलब्ध करून दिला नाही करिता ग्रामपंचायत कमिटीने याची दखल घेऊन ताबडतोब ग्राम अंगणवाडीच्या सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात यावे हे मी ग्रामपंचायतचे माजी सरपंच भास्कर बरोबर ह्या नात्याने मी या ठिकाणी विनंती करीत आहे की ग्रामपंचायत कमिटीने ताबडतोब दखल घेण्यात यावी. मी अंगणवाडी सेविका रमा नरेश हिंगे मी एकुर्लीवरून बोलत आहे. आमच्या अंगणवाडीमध्ये पाण्याची पिण्याच्या पाण्याची सोय नळ असूनही पाण्याचं टाकं बांधून दिलेलं आहे पण त्याच्यावर झाकण दिलेलं नाही. टंकी घेतलेली आहे पण त्या टंकीचा उपयोग काहीच नाही आहे. त्यामुळे पिण्या ग्रामपंचायतला वारंवार मी लेटर वगैरे दिलेले आहे पण त्यांनी त्या लेटर बघूनही नाही पाहिलं आणि त्याच्याकडे लक्ष न दूर केल्यामुळे पिण्याच्या पाण्याची खूप पोरांना अडचण आहे. तर आम्हाला लवकरात लवकर पिण्याचे पाणी द्यावे आणि अंगणवाडीला कुटिंग करून दिलं आहे पण त्याच्यावर एकही चित्र काढून दिलेलं नाही आहे. पोरांना त्याच्यापासून खूप म्हणजे दुष्परिणाम होत आहे. तर तेवढे ग्रामपंचायतीनं लक्ष द्यावं एवढीशी विनंती आहे.